नीरज खरज येतोय बॉलिंग मार्क करती आणि सलामीची जोडी आपण पाहत होती करंजा देवी मात्रोली संघाकडून आदेश आणि अल्पेशी एक फॅक्टर मैदानात आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद आदेश बॅक टू द पॅवेलियन. मास्टर नक्कीच अंतिम सामन्यामध्ये आपण चांगला रंग भरता या ठिकाणी आणि चांगली माईक व्यवस्था नक्कीच केलेली आहात, परंतु पहिल्या चेंडूवरती आदेश सरकार डावखुरा फलंदाज तंबूत परततोय आणि या ठिकाणी मिरेश मात्र आपल्या या षटकामध्ये महत्वपूर्ण असा बळी मिळून देतोय, ब्रेक थ्रू मिळून देतोय तो गावदेवी राजनपाडा संघाला. अर्थात प्रशांतची तारीफ करावी लागेल ना, मिडॉन क्षेत्रात शॉर्ट मिडॉन क्षेत्रात अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि आदेश तंबूत. विरज खरचा पुढील चेंडू अजितला, अजयला, अजय मात्र यावेळेस डाव्या स्टीलचा चेंडू सोडून देतोय, चेंडूवरती व्हाईटचा इशारा येतोय आणि अवांतर धावेने धावपळकला सुरुवात होतोय ती करंजा देवी मात्रोली संघाची. अर्थात आपण पाहतो यावर्षी दोन्ही संघ अतिशय फॉर्ममध्ये असणारे, अतिशय भन्नाट फॉर्ममध्ये असणारे करंजा देवी मात्रोली आणि गावदेवी राजनपाडा या दोन संघामध्ये खऱ्या अर्थाने रंगतदार रोमहर्षक सामना होण्याची शक्यता. अजयच्या बॅट मधून मोठा फटका निघतोय, परंतु अभि चेंडू खाली आणि सेल सुटतोय, जीवनदान मिळतोय तो डावखुरा अजयला. तेवढे नसेल होत ना, जीवनदान मिळतोय. या जीवनदाना बरोबर दोन धावांची वाढ होतोय, धावफलकावरती तब्बल 3 धावा लागतात. अंतिम सामना असणार आहे या आजच्या दिवसातला. विरज नीरज पुन्हा एकदा अजयला बॅक फुटला जाऊन पंच करतोय चेंडू सिधी शॉर्ट कव्हरला, परंतु अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट अल्पेशच्या दोरात. अल्पेश हा अतिशय चांगला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चांगला असणारा हा खेळाडू आपण पाहतो आणि एकेरी चिकी धाव या ठिकाणी घेतलेली पाहतोय ती अल्पेश आणि अजयने. धावफलक जातोय तो 4 धावसंख्येवरती, मोठ्या फटक्यापासून नक्कीच वंचित आहे. आतापर्यंत 5 षटकांचा हा सामना पाहतो आपण, अंतिम सामना असणार आहे आजच्या दिवसाचा. सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय मिरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय, समोरती आदेश आणि अजय अशी ही जोडी अल्पेश आणि अजय. उजव्या तसा अल्पेश क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक काऊ कॉर्नरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात केलेला दिसतोय तो गीतेश मात्रे आणि एक डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेला, बाकी सर्व 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण आपण पाहतो. मिरज करत राईट आर्म राऊंड डोक्यात येतो, यावेळेस सुंदर फटका, चांगली गॅप येतो या 30 यार्ड सर्कलच्या मधून, मात्र तिथे गीतेश बाउंड्रीच्या दिशेत तैनात आहे. एकेरी धावेने धावपळ वाढतो येतो 5 धावसंख्येवरती. नक्कीच क्षेत्ररक्षण लावताना अतिशय उत्तम दर्जेदार क्षेत्ररक्षण लावलं जातोय ते गावदेवी राजनपाडा संघाकडून, कारण जे ऑफसाईडचे क्षेत्ररक्षण आहेत ते सरळ बाउंड्रीच्या दिशेला येतात. डावखुरा फलंदाज आल्यानंतर यावेळेस बॅटचा एज मात्र विकेट किपर सरतोय, धाव वाढतोय, आणखीन 6 धावा धावफलकावरती लागल्यात. जशा ज्यानंतर राईट हँड फलंदाज आल्यानंतर जे ऑनसाईडचे क्षेत्ररक्षक आहेत गीतेश आणि त्याचा विशाल हे दोघेजण बाउंड्रीच्या दिशेने जातात, नाहीतर काही सामन्यामध्ये आपण पाहतो की या बाजूचा क्षेत्ररक्षक तिकडे जाईपर्यंत खूप उशीर होत असतो, कारण त्यांच्याकडे ते दोनच क्षेत्ररक्षक असतात बाउंड्रीला राहणारे. परंतु या सामन्यामध्ये आपण पाहतो ते चित्र दिसत नाही. पुन्हा एकदा अतिशय उत्तम चेंडू होता, बाउन्स केला होता, बुक करण्याचा प्रयत्न सक्तोय, चेंडू दीर्घा जातोय. षटक संपतो, पहिल्या षटकाची सांगता होतोय आणि धावफलक आपण पाहतो. एक फलंदाज बाद धावसंख्या आहे ती फक्त ज्ञानेश्वर नागवा, 6 धावा धावफलकावरती लागल्यास 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतो मिरज अतिशय उत्तम आणि दर्जेदार मारा करतोय, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम गोलंदाजी केली होती तीच गोलंदाजी आपण पाहतो मिरज खरतकडून. दुसऱ्या षटकासाठी आपण मैदानात कोणता गोलंदाज येतोय, अर्थात रोहन पाटील येतो का संजय मात्रे
कारण संजय मात्रे यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती मागच्या सामन्यामध्ये, परंतु या सामन्यामध्ये त्या उपलब्धता दिसत नाही. संजय मात्रे हे प्रशांतच्या हातात चेंडू सोपवण्याचा प्रयत्न, अर्थात यासीन आपण बघतो पाच स्ट्राईक गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे कोणतीही कमी नाही गोलंदाजाची. आणि पाच गोलंदाज असल्यामुळे एखादा जरी गोलंदाज नसला उपलब्ध तरीसुद्धा एक चांगली लाईन लेनमध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता गावदेवी राजनपाडाकडे आपण पाहतोय. प्रशांत बॉलिंग मार्कवरती तयार होतोय. आज सर पहिलं षटक असणार आहे आजच्या दिवसातला. पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर कट आणि अतिशय जबरदस्त झेलला फलंदाज आदेश अल्पेश बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय जबरदस्त पॉइंटच्या क्षेत्रात आपण पाहतो गौरव वाकडे हा मागच्या सामन्यामध्ये चेंडू त्याच्याकडे जास्त आले नव्हते, परंतु हा अप्रतिम ला जबाब झेल पकडतोय आणि अल्फिश सारखा फलंदाज तंबूत परततोय. जो अतिशय फॉर्ममध्ये असणारा फलंदाज लवकर तंबूत परतल्यानंतर सलामीची जोडी मैदानातून बाहेर होतोय ती करणसाधी मातृली संघाची. परंतु प्रशांत आज पहिलं षटक टाकताना पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून देतोय. ब्रेक थ्रू अतिशय जबरदस्त आणि मोठा ब्रेक थ्रू असणार आहे तो प्रशांतसाठी. प्रशांत पुन्हा एकदा अजयसाठी. अजयचा हा जबरदस्त फटका कार्पेटच्या आधाराने चेंडू लॉगन बॉडी लाईनच्या बाहेर. वेलकम फोर फॉर अजय. अतिशय लाज जबाब स्ट्रोक आपण पाहिला अजयच्या बॅट मधून निघालेला हा पहिला मोठा शॉट होता आणि या चावकाराने सी धावफलक जातोय. तो तब्बल 10 धावसंख्येवरती डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचतोय. धावसंख्या ती करणसा देवी मातृणी संघाची. प्रशांत पुन्हा एकदा डावखुरा अजयसाठी. अजय पुन्हा एकदा जोर कस फटका घेतोय चेंडू लॉगानला. आकाश गुरव चेंडू खाली फलंदाज बाद सुंदर झेल आकाश करून येतोय. मागील सामन्यामध्ये चुकी केली होती परंतु यावेळेस मात्र अतिशय जबरदस्त झेल पाहतोय तो आकाश गुरव कडून. मागील सामन्यामध्ये झेल सुटला होता परंतु त्यानंतर आपल्याला नक्कीच काहीतरी बदल करून दाखवतोय आणि हा एक उत्तम झेल पकडतोय तो आकाश गुरव. तिसरा हादरा बसतोय करंजा देवी मातृणी संघाला. अल्पेश तंबूत परतलाय, त्यानंतर आदेश परतला आणि त्यानंतर अजय. यावेळेस मोठा फटका चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरती उत्तुंग षटकार गौरव काटेचा हा 50 षटकार. वेलकम सिक्स फॉर गौरव काटे. गौरवच्या बॅट मधून हा षटकार निघतोय. फलक जातोय तो 16 धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती असताना 16 धावा धावफलकावरती लागल्यात. गौरव काटे आणि सुचित पाटील ही जोडी मैदानात सज्ज होतोय. सुचित हा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो ज्याने सलग गोलंदाजीचा किताब उत्कृष्ट गोलंदाजीचा किताब पटकावला आणि नक्कीच आपण सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहोत हे सलग 2 स्पर्धेमध्ये दाखवून दिला तो सुचित पाटील. प्रशांतचा पुढील चेंडू अकूट टप्प्याचा उजव्या अष्टीच्या बाहेर चेंडू आणि हा वाईट देतोय. अवांतर धावेने धावफलक वाढतोय तो 17 धावेवरती. टी सी आर्ट सर्कलमध्ये आपण पाहतो प्रशांतच्या हातात चेंडू दिला आणि प्रशांतने पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्यानंतर मात्र एक षटकार आणि हा वाईट. पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धाव जातोय. थोडासा बाउन्स केला होता आणि त्यावेळेस मात्र सोडून देण्याचा प्रयत्न गौरव काटेचा फसतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावफलक आहे तो 17 धावा. जोर कस फटका चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेव सिक्सर वेलकम सिक्स.
मुलांनी तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आकृतीने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत येताना तेवढी त्याच्या पेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. हा काहीच नाही धन्यवाद बोलायला लागतो. सतरा धावा आणि त्यानंतरचा अत्युंग षटकार 23 धावा धावफलकावरती लाग दुसरं आणि संघातर्फे तिसरं षटक घेऊन मिरज करत राईट आर्म राऊंड विकेट. सुचित पाटील अतिशय सुंदर शॉट गॅप शॉट पाहतोय आपण. एक तंत्रशुद्ध फलंदाजी आपण करताना पाहतो तो सुचित पाटीलला. 30 yard सर्कलच्या वरून चेंडू गॅप मध्ये मारला होता आणि स्ट्राईक दिली ती गौरव काटीला. आपण पाहतो सुचित एक संयमी अनुभवी आणि जबरदस्त असा खेळाडू आपण पाहतो. अष्टपैलुत्व ज्याच्याकडे आहे आणि सामना जिंकण्याची क्षमता आहे. प्रत्येक वेळेनुसार तो खेळत असतो. अर्थात गौरव आक्रमक फलंदाजी करतोय त्यावेळेस त्याला स्ट्राईक द्यायचा हा त्याचा निर्णय असू शकतोय. गौरव खेळतोय 12 धावसंख्येवरती. मिरज बॉलिंग मार्कवरती राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय मिरज खरत. मिरजच्या या जोर कस फटका चेंडू जातोय मिड विकेटला. सुंदर क्षेत्ररक्षण अभिषेक पाटील कडून होतोय. अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण एकेरी धावेने धावफलक वाढतोय. तो 25 धावेवरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आणि 25 धावा धावफलकावरती लागल्या त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात करंजा देवी मातोडी संघाच्या. मिरजचा फडी चेंडू सुचितला. हवेत सरतोय खोलवर टप्प्याचा चेंडू. हवेतून गती परिवर्तन पाहिलं होतं आपण. फ्लायटेड चेंडू टाकला होता मिरजने. मागचा चेंडू फास्ट होता यानंतर फ्लायटेड चेंडू टाकला आणि सुचितला यावेळेस मात्र फसवलंय चकवलंय. चेंडूवरती निर्धाव चेंडू जातोय डॉट चेंडू जातोय मिरजचा. व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी आपण पाहतो ती मिरज करतकडून. पुन्हा एकदा मिरजचा पुढील चेंडू फुलटा चेंडू आणि सरळ फिरकावतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक टीटी मजूत आणि फलंदाज सुचित बॅक टू द पॅवलियन. चौथा हादरा बसलाय तो करंजा देवी मातृली संघाला. सुचितच्या स्वरूपात स्क्वेअर लेगच्या वरती षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेप देऊन परततोय सुचित पाटील आणि चौथा हादरा बसतोय करंजा देवी मातृली संघाला. अर्थात मिरज मात्र आपल्या गोलंदाजीला साजेशी गोलंदाजी करताना पाहतोय. गौरव स्ट्राईकवरती आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय मैदानात आदित्य. अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतो. गती परिवर्तन या चेंडूवरती स्लोअर केला होता. हवेतून फ्लॅटेड चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता गौरवचा आणि त्यावेळेस मात्र चकतोय. या षटकातला हा दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो गोलंदाज मिरज खरत. आतापर्यंत आपण पाहतोय 2 निर्धाव 1 विकेट या षटकामध्ये आपण पाहिलं. गौरव मात्र यावेळेस जबरदस्त वाईट स्क्वेअर लेगच्या वरती व्हीव सिक्स आर अप्रतिम षटकार येतोय. तिसरा षटकार गौरव काटेचा. गौरवची या षटकाराने धावसंख्या वाढतोय. 19 धावसंख्येवरती गौरव खेळतोय 3 षटकार दिसे आणि संघाची धावसंख्या तब्बल येतोय ती 31. धन्यवाद संजय. आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से फिर से एक बार स्वागत करता हूं. 2 ओवर की समाप्ति हो चुकी है. 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या मेरे गुण लेखक नैनेश्वर नाकवा मुझे कहते हुए 3 ओवर की समाप्ति के बाद 32 रन. इस बीच बैकवर्ड स्क्वायर लेग सीमारेखा के बाहर गेंद 6 रनों के लिए. कमाल का स्ट्रोक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. Thank you.
धन्यवाद डीजे मास्टर रोहन, रोहन के ऊपर यहाँ पे हल्ला बोल किया है बल्लेबाज ने। फिर से एक बार बड़ा स्ट्रोक, बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के अंदर, इस मर्तबा जरूर लपके गए और बैक टू द पैवेलियन। और एक बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे थे मगर धन्यवाद डीजे। रोहन ने परख लिया, रोहन ने जो पहली गलती की थी उस गलती को दुरुस्त करते हुए बल्लेबाज को पढ़ लिया था कि बल्लेबाज क्या करना चाहते हैं, बल्लेबाज किस तरह शॉट खेलना चाहते हैं और उसी के तहत यहां पे गेंदबाजी करते हुए बल्लेबाजों को बैकवर्ड स्क्वायर की दिशा में कैच देने पर मजबूर कर दिया था। रोहन के एक्शन देखिए, बहुत ही खूबसूरत लुभावनी एक्शन, हालांकि ऐसा लगता है और इस मर्तबा फिर से एक बार बैकवर्ड स्क्वायर लाइक सीमा रेखा के नजदीक, क्या ये कैच होगा, मगर हाथों से टॉस होती हुई गेंद सीमा रेखा के बाहर, 6 रन। बहुत ही खराब फील्डिंग मैं कहूंगा, जहां पे आउट होने की जरूरत थी, आउट होने की शक्यता थी और आशंका थी, वहां पे 6 रन मिलते हुए जरूर यहां पे रोहन नाराज होंगे अपने खिलाड़ी मीरज से, क्योंकि मीरज से ये बिल्कुल उम्मीद नहीं, क्योंकि उम्मीद के खिलाफ यहां पे कार्य करते हुए मीरज नजर आए। मीरज एक अच्छी, शायद वहां पे विशाल फील्डिंग कर रहे हैं, इसे एक बार लहराती हुई गेंद बैक टू द बॉर्डर खेल दिया था, उसे फील्ड करने की कोशिश की मगर पैड से टकराई हुई गेंद जरूर गैदर करने में कामयाब नहीं और उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने। देखते देखते एक रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया और इस एक रन के साथ रनों की संख्या को पहुंचा दिया 45 रन, 45 रन ऑन द बोर्ड। फिर से एक बार रोहन लहराती हुई गेंद मगर फुल टॉस कर गए, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए लाजवाब धमाकेदार छक्का। धन्यवाद डीजे, 51 धावा झालेले आहेत, 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन, यानी तकरीबन हम कह सकते हैं यहाँ पे 13 के औसत से रन बनाए जा रहे हैं, जो कि एक अच्छा औसत कहना होगा। अच्छी बल्लेबाजी करते हुए, हालांकि टॉस जीता था रजनपाड़ा टीम ने और सबसे पहले यहाँ पे क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया, अभी जीत आए हैं अपना निजी पहला और टीम की तरफ से अंतिम ओवर लेके अर्थात 5वां ओवर लेके। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज आदित्य और इस बीच ऑफ स्टंप पर सफल होकर अजीब और गरीब अंदाज के साथ प्योर टेनिस क्रिकेट का शॉट यहां पे मैं कहूंगा, कमाल का स्ट्रोक खेला, हालांकि वहां पे डिक्लेयर जोन है, हालांकि देख भूल गए थे शायद बल्लेबाज, वहां पे मारेंगे और वहां पे खेलेंगे तो एक ही रन आपको मिलेगा, ज्यादा रन वहां पे मिलने की संभावना बिल्कुल नहीं है, ये बल्लेबाजों को सोचना होगा, बल्लेबाजों को सीधे बल्ले से खेलना होगा। लॉन्ग ऑफ है, लॉन्ग ऑन है, काउ कॉर्नर है, मिड विकेट है, डीप स्क्वायर लेग है या डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलना होगा, तब जाके यहाँ पे 4 रन या 6 रन हो सकते हैं, वरना बिहाइंड द विकेट आपको एक ही रन मिलेगा। इसे एक बार आदित्य के लिए, अभी राइट आर्म ओवर द विकेट दौड़ पड़े, जी हाँ इस मरतबा ऑन द राइज खेला मगर सीधा डीप मिड विकेट के फील्डर के हाथों में खेल गए, बैक टू द पैवेलियन आना ही पड़ेगा। अभी की अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पे मैं कहूंगा अभी के रूप में, क्योंकि उनके हाथों से गेंद थोड़ा सा दूर जाता हुआ मुझे नजर आ रहा था, क्योंकि रजनपाड़ा टीम एक बहुत ही अच्छी टीम है, बहुत ही फाइटर टीम है, उसमें गेंदबाज हो बल्लेबाज हो और क्षेत्ररक्षण भी बहुत ही लाजवाब होता है, मगर ऐसा लग रहा था 4 ओवर में कि बल्लेबाजी करने वाली टीम उनके ऊपर हावी हो रही है, मगर देखिए अंतिम ओवर में जैसे ही अभी आए, अभी ने फिर से एक बार यहाँ पे तख्ता पलटते हुए यहाँ पे अभी को पहुंचा दिया डीप में विकेट सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए। धन्यवाद डीजे मास्टर, पहले गेंद के ऊपर छक्का, क्या मानसिकता है
क्या यहाँ पे सोच है देखिए, ये क्रिकेट टेनिस क्रिकेट में बहुत देखने को मिलता है। हालांकि पहली गेंद के ऊपर छक्का लगाना जरूर दोस्तों बहुत ही मुश्किल हो भरा, बहुत ही काटो भरा, मानो यहाँ पे पैवेलियन से सेट होके गए हैं बल्लेबाज। धीमी रफ्तार की गेंद परख नहीं पाए थे और अपना कीमती विकेट खोना पड़ा और प्रवीण बैक टू द पैवेलियन। प्रवीण ने हालांकि पहली गेंद ओवर पिच की, उसका फायदा उठाया, 6 रन वसूल किए। दूसरी गेंद के ऊपर अभिषेक उनके ऊपर हावी हुए। अभिषेक ने अपनी अपना गेंदबाजी में जो पेस था वो पेस को निकाल दिया था, स्लोवर वन गेंद फेंका था और बल्लेबाज प्रवीण बिल्कुल परख नहीं पाए थे। उसी स्टाइल में उसी अंदाज में खेलना चाहते थे। गेंद टॉपेज लेती हुई एक आसान सा कैच विकेट कीपर रोहन के दस्तानों में। इस बीच अभी भी 4 गेंदें आना बाकी है, 4 गेंदों में 7 रन खर्च किए हैं, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें अभी आना बाकी है, 7 रन खर्च किए हैं अभी ने, 2 सफलताएं उनके हाथ। ये देखिए बाउंसर, लाजवाब बाउंसर। हालांकि ये पिच सीमेंट पिच है और उसका पूरा फायदा उठाते हुए इस पिच के ऊपर किस तरह की गेंदबाजी करनी चाहिए उसका मानो यहाँ पे उदाहरण सेट करते हुए अभी लाजवाब बाउंसर फेंका था। बल्लेबाज को अपनी गर्दन को हटाना पड़ा था, नजरों को हटाना पड़ा था। इस मरतबा काव कॉर्नर की दिशा में सीधा फील्डर के हाथों में, लाजवाब ओवर घटता हुआ अभी का। अभी ने इस ओवर में देखिए 3 बल्लेबाजों को चलता किया और मात्र 7 रन खर्च किए, कमाल की वापसी मैं कहूंगा। मैच उनका संघ हारना रहते करना विवेन रिचर्ड सर के फलंदाज त्याच्यानंतर अनेक नावं म्हणजे गार्डन ग्रीनिज आणि बॉल गोलंदाजाची तर तोफखाना अक्षरशः आणि आपला संघ म्हणजे त्यांच्या समोर तुल्यबल संघ, परंतु तो सामना आणि मॅन ऑफ द मॅच त्यावेळेला झाला तो म्हणजे निश्चितच गोलंदाज म्हणजे ज्यांनी खरोखर हलुवार धावत यायचा आणि सहज गोलंदाजी टाकायचा तो म्हणजे मोहिंदर रामवरनाथ संदीप पाटील त्यावेळेला खरोखर फुल फॉर्ममध्ये असलेले पाहिजे। आपण मुख्य कार्यक्रमाकडे अर्थातच आपल्या सामन्याकडे वळणार आहोत, कारण हे पेठारे आहेत, ते आपण सतत खोलतच राहू प्रेक्षकांसुद्धा पुढे। निश्चितच तुम्ही जर माझ्याबरोबर चौथ्या दिवसापर्यंत राहिलं तर आपण मी सुद्धा काही या आठवणी जुन्या आठवणी नोंद करून येईन, घरून वाचून येईन। तर सामन्यामध्ये आपण वळतोय, धावसंख्या होते ती 7 धावा। प्रथम फलंदाजी करत असताना 2 बॉल 58 धावसंख्येचं उत्तर देत असताना परत 7 धावा या पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर या 2 7 धावा आल्या। पुढचा चेंडू यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण आणि खरोखर थोडस सुंदर क्षेत्ररक्षण कदाचित झालं, कारण थोडस क्षेत्ररक्षक जर राहिलं तर थोडसं गाफील होता, आपल्या दिशेला चेंडू येईलच याची त्याला मला वाटतं खात्री नव्हती, परंतु अचानक आला। आणि कधी कधी अचानक आलेल्या चेंडूला सुद्धा एखादा अचानक पाहुणा येतो आणि म्हणजे घरात कॉफी नसेल किंवा चहा नसेल तशी थोडीशी धावपळ होते आणि तशी धावपळ झाली होती। यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक जो तयार होता, म्हणजे यष्टीरक्षक तयार होता, कारण यष्टीरक्षक हा नेहमी सज्ज असतो। क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर यष्टीरक्षक सगळ्यात हा श्रेष्ठ नेहमीच सज्ज असावा लागतो, कारण प्रत्येक चेंडू 90% चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने येत असतात, म्हणजे जरी एखादा चेंडू डॉट गेला तरी त्याच्या दिशेने येत असतो, जरी चेंडू फलंदाजाने खेळला तरी त्याच्या दिशेने येत असतो, म्हणजे तो का येत असतो परंतु गोलंदाजाकडे देण्यासाठी, म्हणजे यष्टीरक्षक हा नेहमी सज्ज असतो। आणि खरोखर यष्टीरक्षकाने हा झेल अतिशय सहजरित्या टिपलेला, थोडासा कठीण नक्कीच होता, आपल्या डाव्या बाजूला त्याला धावत जावं लागलं। अर्थात धावसंख्येकडे आपण नजर टाकतो, धावसंख्या होता 58 धावसंख्येला उत्तर देताना नवीन आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, चालू सामना जो 2 संघांमध्ये रंगलेला आहे तो म्हणजे निश्चितच रांजणपाडा विरुद्ध मात्रोळी। मात्रोळी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 58 धावसंख्येचं आव्हान उभं केलं होतं आणि मात्रोळी संघाने रांजणपाडा हा संघ थोडासा सुरुवात त्यांची थोडीशी डळमळीत झाली आहे, कारण दोन फलंदाज कामी आलेले आहेत आणि गोलंदाजांनी थोडंसं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये काही 4 चेंडूंवर वर्चस्व आपलं प्रस्थापित केलेलं आहे। क्षेत्ररक्षणाची रचना आपण पाहतो, 4 क्षेत्ररक्षक आहेत, तो ऑफसाईडच्या दिशेने
अशा प्रकारे 13 धाव म्हणजे काहीशी खीळ बसली होती, धाव संख्येला काहीशी खीळ बसली होती, ती खीळ अर्थात धाव संख्येला जी काहीसा रोक लावला तर तो निश्चितच फलंदाजाने आता आपला आत्मविश्वास उंचावतोय आणि फलंदाज मोठी फटकी मारण्याचा प्रयत्नात यावेळेला चेंडू कव्हर्स मध्ये मारला जातो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जातो, क्षेत्ररक्षक चेंडू आडवतोय आणि फेक मात्र त्याची अचूक दिशेला होतोय याचा अंदाज फलंदाज घेतोय आणि दोन धाव मात्र तत्पूर्वी पूर्ण केल्या जातात. क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल, क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये असलेले क्षेत्ररक्षक होते, चेंडू त्यांचा कव्हरच्या वरून जातोय त्यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, अचूक वेळी चेंडूवर ताबा मिळतोय, धावसंख्या 2 भर निश्चित पडल्यापर्यंत क्षेत्ररक्षकाची सुद्धा तारीफ करावी लागेल कारण क्षेत्ररक्षक अचूक वेळी क्षेत्ररक्षण केलं आणि त्याची धावण्याची गती जर थोडीशी कमी झाली असती तर चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असा. अर्थात या 2 धावानंतर धावसंख्या होते ती 15 धावा, प्रथम अर्थातच 58 धावसंख्येला उत्तर देताना पण 15 धावा म्हणजे पहिल्या षटकामध्ये 15 धावता. जर दोन संघामध्ये कम्पेअर केलं तर पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मातृली संघाने पहिल्या षटकामध्ये धावसंख्या फक्त 6 धावा मातृली संघाच्या आल्या होत्या, त्यामुळे सुरुवात जर पाहिली तर निश्चितच रांजरपाडा या संघाची सुरुवात एक धमाकेबाज अशी धडाकेबाज अशी सुरुवात झालेली आहे आणि 2 फलंदाज निश्चित कामी आले आहेत, परंतु 2 फलंदाज कामी आल्यानंतर सुद्धा फलंदाजाने आपला आत्मविश्वास एक फलंदाज बाद झाले आणि यावेळेला दुसरा फलंदाज कामी येतोय. आताच म्हटलं होतं 2-2 म्हणत होतो आणि मला वाटतं हा माझा जिभेवर डाग नाही ना. आणि ह्या पूर्वीच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार पटकावणारा फलंदाज आता मैदानात चाललेला आहे खरोखर, ज्याने अष्टपैलुत्व गीतेश ज्यांनी अष्टपैलुत्व दाखवून आपल्या सामन्याला सामनावीर पुरस्कार पटकावला होता, परंतु ह्या वेळेला त्याचा करिश्मा फारसा मैदानात दाखवता आलेला नाही कारण गोलंदाज आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकाने अचूक क्षेत्ररक्षण केलं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं, नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण केलं, त्यामुळे गीतेशला आपली विकेट लवकर बहाल करावी लागली. धावसंख्या होते, दुसरं षटक प्रगती पथावर आहे, दुसरं षटक प्रगती पथावर आहे, चौका बस दुसरा षटक प्रगती पथावर, आणखीन एक चौकाराचा समावेश मला वाटतं निश्चितच होत आहे. अतिशय धडाकेबाज अशी सुरुवात झाली कारण रांजणपाडा हा संघ तसं पाहिलं तर एक छोटस गाव आहे, छोटस गाव पर स्वप्न मोठी आहेत. रांजणपाडा या संघाच्या बाबतीत जर म्हटलं तर गाव छोटस आहे, गाव अर्थात आवास या ग्रामपंचायतीत एक मोडणारं गाव आहे, एक पाडा आहे, परंतु क्रिकेटचं स्वप्न त्यांच्याकडे फार मोठं आहे. मोठमोठ्या भलाभल्या मोठ्या संघांना ते पराभूत करत असतात आणि तिथे कुठलाही संघ त्यांच्या समोर असला तर निस्तनाभूत होतो असा हा संघ आहे. म्हणजे क्रिकेटचं स्वप्न त्यांच्याकडे मोठं आहे असा हा संघ आहे. आता पाहिलं तर 2 फलंदाज जरी कामी आले असतील तरी नवीन गेलेला फलंदाज आपला आत्मविश्वास कुठेही ढासळून देत नाहीत, अर्थात हा चेंडू निर्धाव जातो, धावसंख्या होते ती दुसऱ्या षटकात धावसंख्या होती ती 19 जावं. ठीक आहे, तर गोलंदाज खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय या वेळेला चेंडू पुन्हा शेकदा अतिशय चांगला चेंडू अर्थातच वाईडचा इशारा येतो पंचांकडून, पण ती दर्शवतात की हा चेंडू खेळण्या मर्यादे बाहेरचा आहे आणि निश्चितच चेंडू निर्धाव अर्थातच चेंडूवर एक धाव जी मिळणार आहे ती अवांतरच्या स्वरूपात धावसंख्या होते ती 20 धाव, धावसंख्या होते 20 धाव हे षटका या षटकामध्ये दुसरं षटक प्रगती पथावर आहे, धावसंख्या 20. पुढचा चेंडू या वेळेला कव्हर्स मध्ये मारलाय आणि खरोखर एक चांगल्या प्रकारे तटावला चेंडू, जर चेंडूला प्लेसिंग चांगली होते टायमिंग चांगलं होतं, अलीकडे असंभाई आपण पाहतो टायमिंग प्लेसिंग याचा अभाव खेळाडूंमध्ये किंवा फलंदाजामध्ये पाहायला मिळतं, परंतु या फलंदाजने वेट शॉट कम्प्लीट रूम करून घेतला, कम्प्लीट रूम केला त्यानंतर वेट शॉट केला आणि प्लेसिंग किती अचूक होती ती पाहायला मिळाली आहे आणि अशा प्रकारे धावसंख्या होती ती या 4 धावांबरोबर धावसंख्या होती 24 धावा, धावसंख्या 24 म्हणजे जी अपेक्षित धावसंख्येला अपेक्षित धावसंख्या त्याकडे मजल मारताना आपण पाहतोय तो म्हणजे निश्चितच रांजणपाडा संघाला. पुढचा चेंडू या वेळेला एक मोठा फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार जाणार, 3 मात्र शंकर आहे, धावसंख्या तंपल 20. दुसरा षटक केवळ प्रगती पथावर आणि दुसऱ्या षटकात अक्षरशः गोलंदाजाची दमखाक झाली.
धाव संख्या जर 30 धावली म्हणजे खरोखर गोलंदाजाची आता दमछाक केली फलंदाजांनी. खरोखर आता जर गोलंदाजाला थोडासा विचारात टाकलेले पुन्हा शेकडा मोठा मटका या वेळेला गोलंदाज सुद्धा तितका कमी नाही परंतु क्षेत्ररक्षकाने एक अकेला थक जाए तो विलकर हात बटाना आणि खरोखर एक जर कमी पडलं तर दुसऱ्याने त्याला सहाय्य करायचं असतं आणि ते सेलबाज सुनील राइट आर्म ओव्हर द विकेट लेफ्ट राउंड विकेट सॉरी. और इस मरतबा पहली गेंद मरिंगा स्टाइल मुझे नजर आता हुआ गेंदबाजी का एक्शन देखिए बहुत ही खूबसूरत रिदम बहुत ही अच्छा फॉलो थ्रू बहुत ही खूबसूरती के साथ उनका हालांकि राउंड आर्म जरूर एक्शन है मगर बल्लेबाजों को चकमा देती हुई गेंद बल्लेबाज हालांकि अचंभित होते हुए क्योंकि गेंद बाउंस होती हुई इसे एक बार तेज तर्रार गेंद यहां पे रन आउट होने का खतरा मंडराता हुआ और इसी के साथ रन आउट बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का हेलो धन्यवाद डीजे मास्टर. और यहाँ पे देखिए बल्लेबाज बहुत ही निराश और नाराज मन से पैवेलियन पर आते हुए क्योंकि एक भी गेम खेलने का मौका नहीं मिला. नॉन स्ट्राइक के एंड पर नए बल्लेबाज मीरज और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रोहन इन दोनों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी बीच बीच से एक बार हवा में खेलने की गलती रोहन की फॉलो थ्रो में आसान सा कैच और इसी के साथ रोहन भी आउट. मुझे समझ में नहीं आ रहा है राजू जी कि पहले दो ओवर में अगर 30 रन होते हैं तो ये किस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं. कुछ प्लान होना बहुत ही जरूरी कुछ प्रोग्राम होना बहुत ही जरूरी कुछ रणनीति होनी जरूरी कि एक एक रन यहाँ पे निकाला जा सकता है क्या. एक एक रन बंद तो नहीं हुआ है. एक एक रन निकालो गैप में खेलो और अपना विकेट बचाओ. अभी भी बहुत सारे गेंदे बाकी है. किस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं कौन सी मानसिकता आप लेकर इस तरह से किस तरह से जीतोगे ये तो आप गेंदबाजों के ऊपर हावी होने की कोशिश करते हुए अपने आप को खड्डे में डाल रहे हो. देखिए ये मैच अब बहुत ही क्रुशल हो चुका है. यहाँ पे सुनील ने लाजवाब गेंदबाजी करते हुए मैच को अपने पाले में झुका लिया है. इस बार तबाश गेंद कर गए मीरज ने फायदा उठाया एक गलती महंगी साबित होती हुई. धन्यवाद डीजे. तो यहाँ पे देखिए सुनील ने एक गलती की और इसी गलती का इंतजार करने की जरूरत थी. वेट एंड वॉच क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है. यहाँ पे सब्र किया था मीरज ने. पहले तीन गेंदें बहुत ही लाजवाब थी मगर उसके ऊपर भी बड़े बड़े स्ट्रोक खेलने की कोशिश में रोहन ने अपना कीमती विकेट खोया था. इसे एक बार सुनील राइट आर्म राउंड विकेट मीरज के लिए पीछे एक बार वही गलती की और इस बताबाड़ी पीछे गेंद सीमा रेखा के बाहर गेंद छह रनों के लिए. मास्टर देखिए फिर से एक बार दोलाई मान स्थिति में ये मैच आता हुआ मैच झूले की तरह झूलता हुआ कभी रांदरपाड़ा की जानिब कभी करंजा देवी मात्रोले की जानिब झुकता हुआ. अचानक अच्छी बल्ले गेंदबाजी कर रहे थे मगर दो छक्के खाए दो शॉर्ट पिच गेंद डाली दो गलतियों के ऊपर बहुत ही बड़ा उनको एक नुकसान उठाना पड़ा. इस बीच लोअर फुल टॉस गेंद थी फुल लेंथ डिलीवरी लाजवाब गेंदबाजी बैक टू द बॉल और फॉलो थ्रो में अच्छी फील्डिंग रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं. इसी के साथ में गेंद लिया है ये सोचते हुए कि यहाँ पे मुझे अच्छी गेंदबाजी करनी है और यहाँ पे गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में और एक यहाँ पे बल्लेबाज आउट. सुचित ने जो भरोसे के साथ बैटिंग क्या ना
नए बल्लेबाज मंदार नॉन स्ट्राइक एंड पर जाते हुए, मगर सुजीत ने फिर से एक बार यहां पे मैच का रुख पलट देने की कोशिश की है, उसमें काफी हद तक सफलता क्योंकि पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को चलता किया था। अभी यहां पे 11 गेंदें बची है और जीतने के लिए 17 रनों की जरूरत, 6 विकेट तकरीबन खो चुके हैं रांजनपाड़ा। अब टेलेंडर्स बजे है, मीरज के ऊपर सभी की निगाह है, सभी क्या लक्ष्य हम देख सकते हैं मीरज के ऊपर होगा क्योंकि उन्होंने 2 छक्के लगाए हैं और एक सेट बल्लेबाज। क्या कह रहे सुचित के, जितनी भी तारीफ करे इतनी कम होगी, काबिले तारीफ गेंदबाजी हो रही है। इस क्रूशल मोमेंट के ऊपर किस तरह की गेंदबाजी की जाती है, छोटे बच्चे अगर यहाँ पे बैठे हैं तो जरूर उनको सीख लेने वाली बात होगी। हालांकि देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर, मगर जस्ट शॉर्ट, लेदर क्रिकेट में जिस तरह की गेंदबाजी होती है उस तरह की यहाँ पे गेंदबाजी करने की प्रयास। तारीफ की, ओवर पिच कर गए। तारीफ कर रहा था, अब 11 रनों की जरूरत, 9 गेंदे और 11 रनों की जरूरत। मैच अब आसान होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए, मगर अब यहाँ पे फिर से एक बार क्या ताकत का इस्तेमाल करेंगे, क्या अपने दिमाग का इस्तेमाल करेंगे, क्योंकि हम अक्सर कहा जाता है कि शक्ति पेक्षा युक्ति श्रेष्ठ, मगर आजकल शक्ति का प्रदर्शन। यहाँ पे अच्छी गेंद, सम्मान दिया, ये होती है बल्लेबाजी, ये मानना पड़ेगा इस बल्लेबाज को, मंदार को। मंदार ने देखा कि अच्छी गेंद है, उसका सम्मान करना चाहिए क्योंकि यहाँ पे अभी भी अपने पास वक्त बहुत है। ये मैच जितना इम्पोर्टेंट है, छक्के लगाना इम्पोर्टेंट नहीं है, किसी भी तरह से ये मैच जितवाना है। इसे एक बार अच्छी गेंद, बहुत ही लाजवाब गेंद, मगर फॉलो थ्रो में गिर गए सुचित, इस वजह से 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल होता हुआ। आपको याद होगा श्रीलंका बांग्लादेश और भारत का फाइनल, और फाइनल के मैच में 2 ओवर में तकरीबन 32 रनों की जरूरत थी और फिर भी कमाल के स्ट्रोक खेले हैं मीरज ने। मीरज ने तो, मीरज को परवाह ही नहीं है कि मैच कहां पे जा रहा है, मीरज बस अपनी ही धुन में लाजवाब बल्लेबाजी करते हुए, कोई जवाब नहीं सुचित के पास, और इस छक्के की सहायता से ओवर की भी समाप्ति होती हुई। 55 रन हो चुके हैं, जीतने के लिए मात्र अब 4 रनों की जरूरत के हाथों में। जी हाँ, अच्छी गेंद, लाजवाब शुरुआत की है गौरव ने, गौरवशाली शुरुआत में कहूंगा। अगर इसी तरह की इसी लेन के ऊपर गेंदबाजी करेंगे, इसी टप्पे पर अगर गेंदबाजी करेंगे तो बल्लेबाजों को जरूर चकमा देंगे, क्योंकि हम देख सकते हैं ओवर पिच गेंद अगर भी करते हैं तब यहाँ पे मूवमेंट नहीं मिलता, गेंद सीधा बैट पर आती है और ओवर पिच गेंद आसान होता है बल्लेबाजों के लिए। इसे एक बार अच्छी गेंद, इस मरतबा गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, पंच करना चाहते थे, विकेट कीपर ने एक लंबी दौड़ लगाई, उस गेंद को फील्ड किया, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का। 1 रन मुकम्मल कर लिया, मगर अभी भी 4 गेंदों में 3 रनों की जरूरत, रनों की संख्या हो चुकी है 56 रन हो चुके हैं अब तक, 56 58 कर लेते हैं। गौरव जरूर क्या यहाँ पे कुछ जादू में गेंदबाजी करेंगे, एक सनसनाटी विजय दिलाएंगे, यही चाहत। और इस मरतबा थोड़ा दिमाग का इस्तेमाल किया, कोई जल्दबाजी नहीं करनी है, यहाँ पे स्ट्राइक अपने हाथों में लेना है, ये सोच, और 1 रन मुकम्मल कर लिया मेरा स्ट्राइक इन पर। नीरज ने 3 छक्के लगाए, मगर इस मरतबा देखा कि शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर है, मगर टप्पा खाने के बाद गेंद तकरीबन कंधे की ऊंचाई तक उछली है, उन्होंने बैकफुट पे जाके उसे पुल करने की कोशिश की, शॉर्ट स्क्वायर लेग में
धीरे हाथों से खेल दिया था एक रन के लिए। तालियों की गड़गड़ाहट जरूर उस छक्के के लिए, एक लाजवाब छक्का आया था, बहुत ही टाइमिंग भरा शॉट था। वो छक्का अगर नहीं आता तो जरूर अब यहाँ पे बहुत ही मुश्किल होता था जीतना रजनपाड़ा के लिए, मगर अब आसान होता हुआ क्योंकि मात्र दो रनों की जरूरत, दो रनों की जरूरत, 57 रन हो चुके हैं, तीन गेंदे अभी भी आना बाकी है। और इस मरतबा बहुत ही कमाल की गेंद थी, फिर से एक बार वही नजारा, गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद उछली, थोड़ी सी अंदर की तरफ आई, हालांकि उसे कट करना चाहते थे बैकफुट पर जाकर, मगर गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, गोली की रफ्तार से गेंद निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। दो गेंदें अभी भी आना बाकी है। इस मरतबा ओवर पिच गेंद कर गए मगर सीमारेखा के बाहर गेंद, 6 रनों के लिए। और इसी के साथ यहाँ पे रजनपाड़ा टीम ने विजय प्रस्तापित किया है, बहुत बहुत बधाई, बहुत बहुत मुबारक, बहुत बहुत अभिनंदन। अशा प्रकारे मित्रांनो आजचा दिवस येथे संपलेला आहे, जिंकलेल्या संघाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी अर्थात नो डाऊट मीरज, 4 षटकारांनी आपण पाहतोय अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या संघ